कल्याण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे 7 ते 13 फेब्रुवारी 2020 पर्यंत चणकवाडी गावामध्ये राष्ट्रीय सेवा योजना शिबिर आणि ग्रामस्वच्छतेसाठी युवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय सेवा योजनेचा सेवाकाल शिबिराचे उद्घाटन IPS गोरख भांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थी संस्कार, एड्स जनजागृती, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, आरोग्य तपासणी, सामाजिक उद्बोधन, समाज स्वास्थ्य, महिला आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, शौचालय बांधणी आणि शोष खड्डे, जल संवर्धन, व्यक्तिमत्व विकास, योग आणि प्राणायाम इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि कर्मचारी सहयोगी असणार आहेत. या उद्घाटनाप्रसंगी प्रतिष्ठान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BR शर्मा, उपप्राचार्य डॉक्टर प्रकाश तुरुक माने, कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सुवर्णा पाटील, डॉक्टर किरण गायकवाड, महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासह चणकवाडी गावातील प्रतिष्ठित नागरिक, पद्मा मगरे, महादेव वाघमारे, शंकर कदम, नानासाहेब कदम, संतोष बोटे, ग्रामसेवक फुलचंद मुंडे आणि इतर गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते. प्रतिनिधी ज्ञानेश्वर बावने, News Today 24, पैठण. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.